जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख, डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, तर त्यांचा सोल्युशन काय आहे आपण इथे पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतात, सर कास्ट व्हॅलिडिटी साठी बर्थ सर्टिफिकेट अनिवार्य आहे का? हे बघा, कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किंवा कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी हे तुमचे जे मानक दिनांक असतात, जसा SC ST साठी 1950 पूर्वीचा पुरावा पाहिजे, किंवा VJNT असेल तर 1961 आणि OBC SPC असेल तर 1967 पूर्वीचे पुरावे लागतात. आता त्याच्यासाठी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट मध्ये आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टन्स एवढा असतो का, आपले जे नातेसंबंध आहेत तर ते स्पष्ट करण्यासाठी त्याचा म्हणजे बर्थ सर्टिफिकेट हा म्हणजे पुरेसा, परंतु ते मॅन्डेटरी नाहीये. तुम्ही नातेसंबंध वगैरे आणि मानक दिनांकाचे पुरावे तुमचे योग्य प्रॉपर असेल तर तुम्हाला काही अडचण येत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर एखादी जात ही 40 वर्ष आधी तहसीलदाराने पंचनामा करून ठरवली तर ती जात पडताळणी कार्यालय नाकारू शकते का ती जात? हे बघा, आता समजा तुम्ही जे म्हणताय का, तहसीलदारांनी गृह चौकशी करून तुम्हाला समजा जातीचा दाखला दिला असेल, आता मुळातच जे जातीचे दाखले आहेत ते तहसीलदारच्या वरचे लेवलचे म्हणजे प्रांताधिकारी यांच्या सिग्नेचरने दिलेले असतात. तर असे जातीचे दाखले पण म्हणजे व्हेरीफाय करण्यासाठी, व्हॅलिडेट करण्यासाठी ते जात पडताळणी समितीकडे जाते. आता जे तहसीलदारांनी जी गृह चौकशी केली त्याच्यामध्ये समजा त्यांना काही त्रुटी आढळली किंवा त्याच्यामध्ये संशय आला जात पडताळणी समितीला, तर एक तर ते त्या संबंधित तहसील ऑफिसला म्हणजे कॉन्फिडेन्शियल लेटर टाकून का बाबा हे जे तुम्ही पंचनामा केलेला आहे हे तुमच्याच खात्याने निर्गमित केलं आहे किंवा कसे याबाबत असं पण करू शकतात, किंवा ते त्यांना जर समजा संशय आला असेल तर ते नव्याने म्हणजे गृह चौकशी पण करू शकतात. ते डिपेंड्स करते त्यांचा जात पडताळणी समितीवर. परंतु हा जो तहसीलदाराचा पंचनामा आहे गृह चौकशी, तर ते एकदमच नाकारू शकत नाही. त्याच्यामध्ये जे काही पंचनाम्यामध्ये त्यांनी तथ्य मांडले ते त्याचा समाधान जो आहे जात पडताळणी समितीला जर झाला तर म्हणजे नाकारत नाही त्याच्याकडे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी कार्ड सर्टिफिकेट साठी ऑनलाईन अप्लाय केलं आहे बट रिजेक्ट झालं आहे. रिजेक्शन रिझन आहे वंशावळ सादर करून त्यानुसार मानक दिनांकापूर्वीचा पुरावा सादर करा, त्रुटी पद्धतीनंतर प्रकरण पाठवण्यात यावे, प्लीज रिप्लाय. हे बघा, आता तुम्ही जे काही म्हणजे ऑनलाईन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये जी तुम्ही वंशावळ ती तुमची म्हणजे याचा जो तो रिजेक्शन त्यांनी रिझन दिलाय तर ती म्हणजे पुरेसा नाही. म्हणून मी दर माझ्या व्हिडिओ मध्ये सांगतो, बघा तुम्ही तुमची वंशावळ ती सविस्तर विस्तृत करा. वंशावळ मध्ये बनवताना कंजूसी करू नका. आता वंशावळ म्हणजे सविस्तर विस्तृत याचा अर्थ, जसा तुम्ही समजा वडील त्याच्यानंतर भाऊ बहीण एवढीच अशी वंशावळ बनवली असेल तर तसा नका करू. मग तिथं पंजोबा पासून आजोबा म्हणजे पंजोबा आजोबा, मग नंतर वडील लहान काका मोठे काका असे म्हणजे सविस्तर विस्तृत करा. ठीक आहे, त्यांचे समजा तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल परंतु वंशावळ मध्ये तरी येऊ द्या. आणि डॉक्युमेंट म्हणजे मानक दिनांकापूर्वीचे तुमचे डॉक्युमेंट हे फार महत्वाचे असतात. आता कधी कधी काय होतो, वडिलांच्या पुराव्यावरती जातीचा संदर्भ नसतो, आजोबांच्या याच्यावरती नसतो, परंतु चुला ताजोबा किंवा लहान काका मोठे काका आत्या यांच्यामध्ये पुरावा असतो. मग असे पुरावे नेमके त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे असतात. तर हे केलं जर नातेसंबंध जर स्पष्ट झालं, वंशावळ प्रॉपर असली आणि लांबचे जितके जास्तीत जास्त नातलग आपण त्याच्यामध्ये आपले ब्लड रिलेटिव्ह समाविष्ट करण्याचा म्हणजे प्रयत्न करा आणि शक्य तेवढे पुरावे अपलोड करा, म्हणजे हा अशा प्रकारचा जो म्हणजे त्रुटी आहे ती निघत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर SBC कास्ट सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कशात मोडते? हे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये फक्त तीनच जाती, एक SC ST आणि OBC, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं VJNT आणि SBC या सगळ्या OBC मध्ये जातात, म्हणजे सेंट्रल मध्ये फक्त तीनच आहे SC ST OBC.
आता ओबीसी मध्ये आपल्या महाराष्ट्रातील विजे एनटी, त्याच्यानंतर एसबीसी, ओबीसी ह्या म्हणजे यांचा म्हणजे त्याच्यामध्ये समावेश होतो. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी सिल्वर मेंबरशिप घेतली आहे, अजून कोणती मेंबरशिप घ्यावी लागेल? हे बघा, तुम्ही आता मेंबरशिप घेतलेली आहे तर त्याच्यानंतर आणखी मेंबरशिप घेण्याची गरज नाही आहे. आणि मी त्याच्यामध्ये अनेकांना विनंती केली होती का जे काही कॉन्फिडेन्शियल किंवा जे म्हणजे ओपनली बोलता येत नाही, तर त्याच्यासाठी मी फक्त मेंबरसाठी व्हिडिओ बनवणार आहे. तर त्याच्यावरती काम चालू आहे. थोड्याच वेळात मेंबरशिपसाठी जे आहे मेंबर्स, फक्त मेंबर्स साठी व्हिडिओ बनवणार आहे, ज्याचा तुम्हाला म्हणजे फायदा नक्कीच होईल. तर दुसरा कोणताही तुम्हाला म्हणजे काही करायची गरज नाही. तुमचा जो तुम्ही डिजिटल बनो यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतले, तर या डिजिटल बनो यूट्यूब चॅनलवरच वरीस बरस तुम्हाला फक्त मेंबर लोकांसाठी व्हिडिओ बनवला जाईल. आणि ज्यावेळेस व्हिडिओ बनवला जाईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन नक्कीच येईल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्याकडे जुनी व नवीन कास्ट सर्टिफिकेट आहे, तर जुनी वापरले तर चालेल? चालतंय, काही प्रॉब्लेम येत नाही. मात्र हे बघा, कास्ट सर्टिफिकेट वरती आपण एकदा चेक करून घ्यायचं, आपला जो जातीचा सिरियल नंबर ते पहा, जातीचं स्पेलिंग, आपल्या नावाचं स्पेलिंग, आपलं नाव हे आपले शालेय डॉक्युमेंट मध्ये जसं नाव आहे तसंच घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आउटवर्ड नंबर असेल किंवा MRC नंबर असेल तर ते बघून घ्या, आणि डेट बघा, निर्गमची डेट. तर हे जर व्यवस्थित सगळं असेल तर तुम्ही जुनी वापरू शकता. आणि जर तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठंतरी म्हणजे तुम्हाला वाटते का हे ह्याच्यामध्ये समाविष्ट नाही, तर मग तुम्ही नवीन कास्ट सर्टिफिकेट काढून आणि ते वापरू शकता. पुढची क्वेरी आहे, सर मला कॉलेजवाले 15 नंबर फॉर्म देत नाही, तर मी काय करू? कारण 1 वर्षाचा गॅप पडलाय, तर मला कास्ट फॅसिलिटी काढायला काय करू? हे बघा, शाळा तुम्हाला फॉर्म 15 ज्यावेळेस त्याच वेळेस देईल ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेली आहे आणि अभ्यास करीत आहात. तुम्ही एकदा शाळा सोडली किंवा तुम्ही एकदा पासआउट झाले आणि आता तुम्ही तिथं शिकत नाही, तर कोणतीही शाळा तुम्हाला फॉर्म 15 देणार नाही. आता पहिला प्रश्न, तुम्ही आता व्हॅलिडिटी कशी करणार? तर हे बघा, आता समजा तुम्ही 12वी झाले असाल, समजा तुम्ही 12वी पूर्ण केलेली असाल आणि आता तुम्ही कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, प्रोफेशनल कोर्ससाठी, म्हणजेच आपण ज्यावेळेस CET चा जो फॉर्म भरतो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, तर तो CET चा अप्लिकेशन फॉर्म 15 च्या ऐवजी अपलोड करून पण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, निवडणूक जात प्रमाणपत्र किती वेळा सादर करता येत? हे बघा, जात प्रमाणपत्र हे तुम्ही म्हणजे कितीदा पण म्हणजे सादर करू शकता, त्याला काय बंधन नाहीये. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी 2022 मध्ये तहसील कार्यालयातून ओबीसी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढलं होतं, त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट वर तहसील कार्यालयामधून ऑफिस सील दिलं नव्हतं, कारण ओबीसी सेंट्रल कास्ट 1 वर्ष नंतर परत काढावं लागतंय. सांगितलं होतं की पार्ट 1 वर 1 वर्ष नंतर 2023 मध्ये ऑनलाईन, म्हणजे यांचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये आहे. हे बघा, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा जो आता सगळे म्हणजे जेवढे सर्टिफिकेट आहेत ते ऑनलाईन झालेत, तर त्याचं म्हणजे प्रिंट पण जी आहे ती म्हणजे बारकोड असलेली तशी येते. आता सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट ओबीसीच्या बाबतीमध्ये तुम्हाला दरवेळेस ती नवीन काढावी लागते, कारण त्याच्यावरती इन्कमच्या रिलेटेड माहिती असते आणि इन्कम ही दर वर्षी जी आहे कमी जास्त होत असते. तर 3 मागील 3 वर्षाचे जे इन्कम गृहीत धरून तो ओबीसी एनसीएल दिला जातो, म्हणून दरवर्षी तो एनसीएल दिला जातो. आता इथं तुमचा दुसरा प्रश्न असा आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर प्रिंट सील आहे तर मग पुढे कास्ट सर्टिफिकेट? हे बघा, तुमच्या तिथं सील असला तरी काय हरकत नाही, सील नसला परंतु तुमचा डिजिटली साइन असला तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि पुढे काही अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मेरी कास्ट गुम हुई है, निकाल नहीं न्यू निकाल सकते हैं क्या?
हाँ कास्ट वैलिडिटी नहीं। देखो तुम्हारी अगर समझो कास्ट वैलिडिटी नहीं है तो बेटर वे तुम नया कास्ट सर्टिफिकेट निकालो और उसको एहतियात से अपने हिफाजत में रखो। तो मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद।